मालेगावमध्ये महापालिकेत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं, किमान वेतन मिळावं या मागणीसाठी त्यांनी महापालिकेच्या गेट समोर घंटा गाडी सोबतच आंदोलन केलं असून हे सर्व कर्मचारी वॉटर ग्रेस या कंपनीद्वारे शहरात काम करत आहेत। ठाणे महापालिकेत उशिरा कामावर येणाऱ्या 40 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली, तर काही कर्मचाऱ्यांची 1 ते 2 दिवसांची रजा रद्द करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। कर्मचाऱ्यांनी वेळेत कार्यालयात यावं यासाठी आयुक्त बांगर यांनी बायोमेट्रिक आय प्रणाली कार्यरत केली आहे। वाशिमच्या गणेशपूर गावातील जिल्हा प्राथमिक शाळेची सध्या जिल्ह्यामध्ये चांगलीच चर्चा। या शाळेत एकच विद्यार्थी आहे, कार्तिक शिगोगर असं या विद्यार्थ्याचं नाव असून या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी शाळेत एकच शिक्षक देखील आहे। 150 लोकांची लोकवस्ती असणाऱ्या या गावामध्ये शिक्षक किशोर मानकर हे या एकाच विद्यार्थ्याला शिकवत असल्यामुळे त्यांचं देखील कौतुक होत आहे। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतलेली आहे। या दोघांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील कामांवर चर्चा झाली। होमिओपॅथी जगातली नंबर 1 आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यात ते यशस्वी होतील अशी मला खात्री आहे। नमः होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सीतारामन पुन्हा एकदा बारामती दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे। मराठवाड्याच्या औद्योगिक विकास कामासाठी संभाजीनगर अहमदनगर आणि पुणे ही 3 शहर जोडली जाणं महत्त्वाचं आहे। ही शहरं जोडताना एक्सप्रेस वे साठी भूसंपादन करताना रेल्वे मार्गासाठीही भूसंपादन करावं अशी विनंती ऑरिक प्रशासनानं केली आहे। केंद्र सरकारकडे भूसंपादन करण्याबाबत लेखी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। पालघर रेल्वे स्थानकातील लिफ्टमध्ये 4 महिला तब्बल 1.5 तास अडकून पडल्या होत्या। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर असलेल्या या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही लिफ्ट बंद पडली, मात्र रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही मदत जी आहे ती यांना मिळाली नव्हती। अखेर प्रवाशांच्या 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर महिलांना बाहेर काढण्यात यश आलं। छत्रपतींचा विचार म्हणजे